चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरद पवार साहेब, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर साहेब, आमचे सहकारी नामदार बाळासाहेब थोरात, सन्माननीय कौतिकराव ठाले पाटील, नामदार नरहरी झिरवळ, खासदार श्रीनिवासजी पाटील, खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कुकाटे, हिरामण खोसकर, डॉक्टर सुधीर तांबे, डॉक्टर दादा गोरे कपूर वासनिक, डॉक्टर साळुंखे, जयप्रकाश जातेगावकर, हेमंत टकले, विश्वास ठाकूर, महामंडळाचे सर्व सदस्य, लोकहितवादी मंडळाचे सदस्य, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गेले काही महिने म्हणजे मला असं वाटतं फेब्रुवारीपासून मागच्या सुरुवात झाली की संमेलन होणार 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 आणि त्यानंतर करोनाचा जोर वाढला आणि सगळंच थांबलं. आता नियमाप्रमाणे ते लवकर घेणं गरजेचं होतं आणि मग केवळ मला असं वाटतं 20-25 दिवसापूर्वी ठरलं आपलं की घ्यायचं आणि आपण सगळेजण मनापासून कामाला लागलो आणि हे सगळं जे आहे आपण पाहिलं. याचं परत मी त्याला सांगू इच्छित नाही की आपण सगळं फिरलं असणार पाहिलं असेल, पण आम्ही हे सगळं उभं केलं आणि याच्यामध्ये बरेच हात जे आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला मिळालं, त्यांचे आभार मानणं माझं कर्तव्य असं मी मानतो. एवढ्या सगळे लोक मला असं वाटतं लाखो लोक जे आहेत ह्या 2-3 दिवस येत आहेत, जातायत येतायत जातायत, बाहेर गाड्या ठेवायला जागा नाही, पण साफसफाई ठेवण्याचं काम जे आहे माझ्या सफाई कामगार बांधवांनी आणि भगिनींनी केलं, मी त्यांचा आभारी आहे. एवढे सगळे लोक जे आहेत अर्थातच दिवसभराचे कार्यक्रम सकाळी 9:30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत चालायचं तर भूक लागणार म्हणून जेवण आणि या सगळ्या जेवणाची व्यवस्था जी आहे ज्या मंडळींनी सांभाळली त्यांचे आभार. आणि हे सगळं असताना पोलिसांवर सुद्धा संपूर्ण शहरात आणि या ठिकाणी प्रचंड त्यांना मेहनत घ्यावी लागली. अनेक डॉक्टर्स इथे उपस्थित आहेत, ॲम्ब्युलन्स उभी आहेत, एक छोटं हॉस्पिटल तयार केलेलं आहे, त्यांचे सगळ्यांचे आभार. हा जर्मन स्ट्रक्चर जे आहे हा भव्य मंडप केवळ 4 दिवसात उभा केला गेला. मग त्या लाईट्स आहेत, त्याच्यामध्ये ध्वनिक्षेपक आहे, हे सजावट करणारे आहेत, या सगळ्यांचे मनापासून आभार. हे जे सगळं उभं केलं त्याच्यामध्ये केवळ भाषणं तिथं होणारच, पण त्याबरोबर काही चित्रकार जे आहेत नाशिकचे त्यांनी फार मोठा हातभार लावला, शिल्पकार त्यांनी भाग घेतला, रांगोळीवाले, फुलांची सजावटवाले सगळ्यांचे आभार. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सन्माननीय कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली महापौर कुलकर्णी आणि आयुक्त जाधव यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, पोलीस आयुक्त कार्यालयाचे आयुक्त पांडे आणि सचिन पाटील, झेडपीचे सीओ, आरोग्य खात्याचे अधिकारी, फायर ब्रिगेड सगळ्यांचे मनापासून आभार. भुजबळ नॉलेज सिटीचे अधिकारी, विद्यार्थी वर्ग त्यांचे सुद्धा आभार मानतो. पुस्तकांचे स्टॉल्स लागलेले आपण पाहतो आणि आज तिथे प्रचंड गर्दी आहे आणि कोट्यावधी रुपयाची पुस्तकं जे आहेत नाशिककर घेऊन जात आहेत, ते स्टॉलवाले इथे आले, प्रकाशक इथे आले, त्यांचे आभार. चांदे आहेत इथे बसलेले, त्यांनी जाहिराती दिल्या, चांगली मदत केली, त्यांचे आभार. विशेषतः या नाशिकच्या 2-3 आमदारांनी सोडल्यास
सर्व आमदारांनी आपल्या आमदार फंडातून 10-10 लाख रुपये या कार्यक्रमासाठी दिले, अर्थात ते त्यांचे निश्चितपणे फार मोठे ऋण आहेत। जरी ते गव्हर्नमेंटचे पैसे होते आमदार फंड, तरी तो त्यांनी तो परवानगी दिली आणि म्हणून या कामाला सरकारने सुद्धा मान्यता दिली। मनपाने सुद्धा आर्थिक सहाय्य केलं, महाराष्ट्र सरकारने आर्थिक सहाय्य केलं, सर्व देणगीदार विविध स्तरातले त्यांनी मदत केली। कार्यक्रम हे यशस्वी होण्यासाठी काय पाहुणे येणं गरजेचं असतं, ते सगळे पाहुणे दूर दूर ठिकाणावरून आले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार। बालकवी कवी कट्टा शांतता मराठीचं कोर्स चालू आहे, अतिशय सुंदर महाराष्ट्र शासनाचा स्टॉल हे पॅवेलियन आपण पाहिलं की जिथे छोटा सिनेमासुद्धा तयार करून दाखवला की आमची भाषा अभिजात कशी, आणि सगळे पुरावे मांडलेले आहेत सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली। सुभाष देसाई यांचे आभार। गझलकट्टा झाला इथे दिंडीत सहभागी झाले अनेक हजारो लोक, त्यांचे आभार। मराठी साहित्य जे मंडळ आहे त्यांनी आम्हाला ही संधी दिली, त्यांचे आभार। लोकहितवादीचे हजारो कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते रात्रंदिवस इथं काम करत होते। नाशिककर त्यांनी प्रोत्साहन दिलं हजर राहून या सगळ्या कार्यक्रमांना। उपस्थित राहिलेले सर्व प्रेक्षक आणि आम्हाला मदतीचा ज्यांनी हात दिला ते सगळे, या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। कसं होणार काय होणार, अनेक गोष्टी ज्या आहेत मीडियातून चर्चिल्या गेल्या, मगाशी सांगितलं पाऊस आला अमुक तमुक, मग ते सुरुवात इथूनच झाली, ते लांबच आहे अमुकच आहे तमुकच आहे। पण आता ही जी उपस्थिती पाहिल्यानंतर, ह्या 50-60 एकराच्या या सगळ्या परिसरामध्ये झालेली गर्दी पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ह्या जागेचं जे जा निर्णय लोकहितवादी मंडळ आणि ठाले पाटील साहेबांनी घेतला त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो। खूप कार्यक्रम झाले, वेगवेगळे कार्यक्रम, म्हणजे ग्रंथदिंडी झाली, महापौर साहेब तिथे आले होते त्यांचे मनापासून आभार। ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन, नाशिक लेखक पुस्तक प्रदर्शन उद्घाटन, कला प्रदर्शन पहिल्यांदाच मांडण्यात आलं तो कार्यक्रम, कविकट्ट्याचं उद्घाटन, अभिजात मराठी दालनाचं उद्घाटन, निमंत्रिताचे कविसंमेलन, डॉक्टर रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत, ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे नाशिकचे आणि ग्रंथालयाचे सुदेश हिंगलाजपूरकर यांचा सत्कार, संवाद लक्षवेधी कवीशी, नंतर पुढे कथाकथन, परिसंवाद, मराठी नाटक एक पाऊल पुढे दोन पाऊल मागे, खासदार अमोल कोल्ह्यांपासून शाहफत खान वगैरे सगळी मंडळी इथे आली, आनंद यात्रा एक सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा इथे झाला, गझल मंच पूर्णपणे चालू आहे, अजूनही लोक भरले फुल भरलेले होते पूर्णपणे गच्चपणे, नंतर ऐशी अक्षरे हा अच्युत पालव्यांचा जो आहे कार्यक्रमाचा जो हा कार्यक्रम तो अजूनही तिथे लोक आहेत, प्रकाशन मंच त्याचं उद्घाटन, विशेष म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संदर्भातील 50 पुस्तकं जे आहेत हे 50 पुस्तकं महाराष्ट्र शासनानं बाबा भाण आणि आमचे सहकारी उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली छापली
आणि ती आपण इथे प्रसिद्ध केली. त्यानंतर लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतीचर चित्र जे आहेत त्याच्यावर परिसंवाद झाला. भाषा, लेखक, लोकशाही याच्यावर परिसंवाद झाला. निवडणूक आयुक्तांपासून तर अनेक शासकीय अधिकारी याच्यामध्ये सामील झाले होते, इतरसुद्धा सगळे लोक होते. बालकुमार साहित्य मेळावा झाला. आता करोनानंतर करोनानंतरचं अर्थकारण आणि मराठी साहित्य व्यवहार याच्यावर सुद्धा परिसंवाद झाला. गोदातीरीच्या संतांचे योगदान, प्रचंड गर्दीमध्ये हा सगळेच कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची दुःस्थिती, आंदोलनं, लेखक कलावंतांचं मौन, सेलिब्रिटीची भूमिका, आजच या इथं हा परिसंवाद झाला. वृत्तमाध्यमाचे मनोरंजनीकरण, अनेक क्रिश कुबेर यांच्यापासून तर अनेक विश्वंभर असतील, हरी नरके असतील, अनेक इतर जे आहेत त्या सगळे इथे खास त्यांनी आले इथे आणि त्यांनी अतिशय चांगले मुद्दे मांडले. बालकुमार साहित्य मेळावा झाला. मुलांशी गप्पा गोष्टी, बालसाहित्य मुलांच्या कल्पना शक्तीचा विकास, खगोल ते भूगोल, कल्पनामधील नाविन्यता व विज्ञान, ऑनलाईन वाचन, वाङ्मय विकासाला तारक की मारक, साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा, गरज की थोतान, अनेक कार्यक्रम झाले. आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी ह्या 40 समित्या बनवल्या होत्या आणि ह्या सर्व समित्यांनी अतिशय उत्तम काम केलं. त्याबद्दल एक स्वागताध्यक्ष म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ह्या 94व्या साहित्य संमेलनामध्ये कविता वाचनाचा विक्रम झाला. निमंत्रित कवी आले होते 52, गझलकार 189, बालकवी 115 आणि स्वातंत्र्यवीर सावरकर कवी कट्ट्यावर जे काव्य संमेलन झालं गेले 3 दिवस, 587 कवी, एकूण 943 कवींचं जे आहे कविता वाचन झालं. विशेष म्हणजे एक बालकवी सिंगापूर इथून आलेला होता. पण त्याचबरोबर हे मी तुम्हाला सांगतो की ह्या कार्यक्रमासाठी हैदराबादहून लोक आले, बडोद्यावरून लोक आले, दुबईवरून सुद्धा लोक आलेले मी पाहिजे, महाराष्ट्रातले सगळे आलेले होतेच. या सगळ्यांचे मी आभार मानतो. पण हा सगळा कार्यक्रम जो आहे हा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम जे आहे आमच्या या प्रेस माध्यमांनी, मीडियाने केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आता हे जे काही कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये वेगवेगळी जे आहेत नावं दिली गेली तेही तुमच्यासमोर मांडतो. हा कविकट्टा जिथे 3 दिवस हा चालू आहे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर मंच असं नाव आपण दिलं. मुख्य प्रवेशद्वाराला बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, सावित्रीबाई महात्मा फुले प्रवेशद्वार, राजर्षी शाहू महाराज प्रवेशद्वार, नावा टिळक प्रवेशद्वार, वनाधिपती विनायकदादा पाटील यांचंसुद्धा नाव प्रवेशद्वाराला आहे, प्रभाकर वैद्य प्रवेशद्वार, रमेश महाले, लक्ष्मीबाई टिळक, शांताबाई दानी, कवी अरुण काळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कवी गोविंद, डॉक्टर हवा वर्टी, मदन गर्गे,
शिवाजी तुपे, वामनदादा कर्डक, सोपानदेव चौधरी, दादासाहेब पोतनीस, माधवराव गडकरी, दादासाहेब गायकवाड, बाबूराव बागुल, सुषमा अभ्यंकर, चंद्रकांत महामिने, वसंतराव काणेटकर, किशोर पाठक व यशवंत पाठक, अशी अनेक नाव जी आहेत या आपण इथं दिली। झाला थोडासा आपण एक दोन दिवस काय पाहिलं, खरं म्हणजे मागच्या मार्चमध्ये ज्या वेळेला होणार होतं त्याच वेळेला ह्या सभामंडपाला आणि परिसराला कुसुमाग्रज नगरी असं नाव द्यायचं त्याच वेळेला ठरलं होतं। आता एकदा ते नाव त्यावेळेला ठरलं, आम्ही नाशिकचे कुसुमाग्रज ज्ञानपीठ हे नाव दिलं। मला हे कळत नाही ह्या नावाला का विरोध व्हावा, विरोध करण्याचं कारण काय? स्वातंत्र्यवीर सावरकर हे सगळ्यांचे आमचे सुद्धा आहेत, परंतु बरं, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाण्यामध्ये स्वातंत्र्य सूर्य स्वातंत्र्यवीर उल्लेख होता। पुन्हा एकदा बोलून सांग, स्वातंत्र्यवीर सावरकरचं टाक। माझ्या भाषणामध्ये काही पॅरेग्राफ जे आहेत हे मी स्वतः सावरकरांवर त्यांच्या संदर्भात मी मांडले। इथे सुद्धा जे आहे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची गाणी वगैरे जी आहेत हे सगळं झालं। आता हे गीतामध्ये झालं, कवी मंचाला नाव दिलं सावरकर साहेबांचं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं। आता त्याच्यानंतर सुद्धा जे आहे की आदर्शाचा अपमान, म्हणजे काय काय कोणी अपमान केला, म्हणजे आमच्या आदर्शाचा अपमान झाला। मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं झालं। काय सावरकरसुद्धा नाशिकचे, कुसुमाग्रजसुद्धा नाशिकचे, आम्ही कुसुमाग्रजांचं नाव एक साहित्यिक म्हणून या साहित्य मंचाला साहित्य नगरीला दिलं त्यात आम्ही काही चुकलो असं काही वाटत नाही, आणि हे सगळं चांगलं झालं। परंतु आता काय करायचं, काही लोकांना जे आहे द्राक्ष काय म्हणतात ना, काहीतरी द्राक्ष आंबट काय कोणाला तर काही एक म्हण आहे काहीतरी द्राक्ष आंबट का काहीतरी, पण नाशिकची द्राक्ष आंबट नाही तो। आणि आणखीन त्याच्यामध्ये आता शरद शिडले सुद्धा आलेला आहे, अतिशय गोड आहे, ठीक आहे, ठरलेलं आहे, द्राक्ष आंबट आहे, बर, इच्छा त्यांची। आम्ही परत परत त्यांना सांगितलं की असं नाही, समजवण्याचा प्रयत्न झाला, परंतु काहीही त्याचा उपयोग झाला नाही। काही कारण नसताना ह्या कॉन्ट्रोवर्सीज ज्या आहेत होतात, त्याबद्दल निश्चितपणे दुःख आहे। आता अधिक काय बोलायचं, ज्याला आपण म्हणतो ना जीव भांड्यात पडणे म्हणजे काय, ते आता मी अनुभवतोय की सगळं बाबा झालं, जरा काय झालं एखाद प्रकार इकडे तिकडे झालं असेल, परंतु नाशिकच्या आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेकांनी या कार्यक्रमात भाग घेतला, उपस्थित राहिले, महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर देशात आणि देशाच्या सुद्धा बाहेर अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा जे आहे अनेक जण हा कार्यक्रम पाहत होते। मला ह्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो। हे असंच सहकार्य जे आहे, म्हणजे अधिक मी बोलणार नाही, कारण आता अनेक पवारसाहेबांपासून न्यायमूर्ती वगैरे सगळे आलेले आहेत, ठाकरे पाटील बोलणार आहेत, ठीक आहे, तीन चार दिवस थकत होतो, दमत होतो, परंतु ते पण हवं हवंसं वाटत होतं की नाही आपल्याला करायला पाहिजे, आणखी चांगलं करायला पाहिजे, आणखी चांगलं करायला। आणि आपण म्हणतो ना की जसे एकदा गणेशोत्सव संपला की असं वाटतं की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं, आता हे कार्यक्रम संपल्यानंतर मात्र निश्चितपणे जे आहे चुकल्या चुकल्यासारखं वाटेल, आणि असं वाटतं की हे चाललं तर असंच बरं होतं।
लोकांचं दर्शन होत होतं, लहान 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 मुलं भाग घेत होती, मुली भाग घेत होत्या, सगळे जे आहेत बांधव भगिनी. आणि आता ठाले पाटील साहेब आणि त्यांची सगळी मंडळी बसलेली आहेत इथे प्रमुख, त्यांना ते मी काल पण सांगितलं. विषय होता की पुढचं साहित्य संमेलन कुठे, मी म्हटलं नाशिकला. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांतर्फे पुन्हा एकदा त्यांना सांगतो की नाशिकलाच येत चला, सगळ्या दृष्टीने योग्य ठिकाण आहे, साहित्यिकांचं शहर आहे, आमच्यासारखे सेवक आहेत. हो खरं, मला तर एक स्वागताध्यक्ष म्हणून आनंद आहे, पालकमंत्री म्हणून आनंद आहे, आणि ज्या संस्थेचा मी प्रमुख आहे ती संस्था आपल्या पदस्पर्शाने पावन झाली म्हणून सुद्धा त्याचा आनंद आहे. आणि म्हणूनच मी अधिक न बोलता आपण परत या, कारण पुन्हा या पुन्हा या असं म्हटलं म्हणते गडबड होऊन जाते, त्याच्यामुळं आपण परत या, दरवर्षी या, आम्ही आपली सेवा करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई भवानीचा गजर म्हणजे 24